गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवाया ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. महेंद्र देवराव गायकवाड वय 35 वर्ष राहणार इचोरा तालुका आर्णी असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांनी एक पथक सावडी सदोबा परिसरातील इचोरा गावात दारू पकडण्यासाठी आले होते. महेंद्रच्या घरी सुद्धा दारू विकली जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली, त्यामुळे या पथकाने त्यांच्या घराकडे मोर्चा वळविला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच महेंद्र गावात पळत सुटला. पोलिसांनी त्याचा बराच दूर पाठलाग केला, मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. यावेळी बेशुद्ध झालेला महेंद्रला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सगळ्याचे घर फोडले, त्याला ऑटो म्हणजे कुऱ्हाडी मारून मारून. कोण फोडले? पोलीस ठाणेदार म्हणजे त्याच्या मागचे स्टॉपनं, पोलीस कर्मचाऱ्यानं. हो, काय ना, कुऱ्हाडीनं. कुऱ्हाडीनं ते कुऱ्हाडी घेऊन होत होती टायर. त्यांना विचारलं आम्ही, तर हे काय, तर ते म्हणे तुम्ही आम्हाला काय शिकवा लागेल का म्हणे. काही कारण गिरण सांगितलं नाही का? कारण दारू काढते म्हणून. दारू काढते म्हणून? हो, म्हणजे दारू काढून काढते ठीक आहे, बरोबर आहे, पण कोणीतरी लागलं त्याच्या घरी, कोणी त्याच्या मतानं जमल का? कोणी घरी नसल्या नंतर? कोणी घरी नसलं तरी चालते, बायाला धक्का मारून जाते. एवढी दादागिरी चालू आहे पोलिसवाल्याची. पुढचा स्टाफ होता पी एस साहेबाचा, पारवा टास्क होता, आणि त्याच्या मामा दमतू दमतू मारलाय त्यांनी. कोणाला? मामाला. हे मामा आहे का तुमचे? काय नाव त्यांचं? महेंद्र गायकवाड. गायकवाड? हो. अच्छा, मारलं त्यांना? हो मारलं. अच्छा, काय कारणावर? कारण काय होतं मारलं? कारण काय नाही सर, असं धावटी धावटी मारलं. हा, मग काय मारलं? ठाणं नाव काय? पोलिसांच्या मारहाणीमुळेच महेंद्रचा गावातच जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्रची पत्नी विद्या गायकवाड हिने केली. महेंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आमच्या प्रतिनिधीने पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला फोन लावला, प्रत्युत्तर दिले नाही. ही माहिती आर्णी येथून RN News चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.